नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या कार्यक्रमांतर्गत मी सतीश रेफळे आज आपणासमोर परिसर विषय या पाठात याच्यातील काही घटक घेणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपण जे काही शिकणार आहोत ते व्यवस्थित आणि शांतपणे ऐकायचं आहे आणि आपलं जे काही शिक्षण आहे ते शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घ्यायची. तर आज आपण परिसर अभ्यास या विषयाचा आपल्या गावाची ओळख हा घटक पाहणार आहोत. प्रत्येकाचं गाव असत मॅडम, मध्ये आवाज येते, एक मिनिट. अशाच एका गाव आहे, आपल्या गावाविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तुमच्या समोर एक स्क्रीन दिसेल. तर आपण आज परिसर अभ्यास या विषयातील जो 6वा धडा आहे, आपल्या गावाची ओळख या विषयीची माहिती मिळवणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक शब्दकोड दिसत आहे आणि ते शब्दकोड पाहून तुम्हाला त्याच्यामध्ये काही गावांची नावं लपलेली आहे. ती गावांची नावं लपलेली आहे ती तुम्ही मला सांगायची. तर फक्त रेज हँड करायचं आहे आणि सांगायचं. श्रेया. हॅलो सर. हा बोल श्रेया. भंडारा. भंडारा, व्हेरी गुड श्रेया. हा नेक्स्ट, माझ्याकडे आहेत रे ध्यान दिसत आहेत मला. आदित्य बोल. नाशिक. सोलापूर. सोलापूर. नाशिक. मी ज्याला सांगेल यश, फक्त ज्याला सांगेल त्यांनी माईक तुझा म्यूट करून ठेव बरा. ठीक आहे, चालेल. आणखी एक मिनिट बघतो मी. मला दिसत आहेत मध्ये कोणीही बोलू नका, मध्ये कोणीही बोलायचं नाही. मला दिसत आहेत सगळे स्क्रीन वर. पुन्हा एकदा सांग. ठाणे. ठाणे दिसत आहे, बरोबर आहे. आणखीन किमया बोल. किमया. सातारा. सातारा झालाय, झालेला पुन्हा सांगायचं नाहीये. ठीक आहे, म्हणजे इथे ज्या शब्दकोळ्यामध्ये आहेत जी नावं आहे ते आपण नावं पाहून काय करायचं, त्या जिल्ह्यांची आपण नावं सांगितलेली आहेत. तर एक लक्षात द्यायचंय की हे जी काही प्रत्येक जी गाव आहेत, तर ह्या गावांची जर नावं बघितली आपण, तर ही अशी जी काही नावं त्यांना दिलेली आहेत आणि ह्या गावातून आपण बघतो की बघा इकडे हे गाव कसं तयार झालं. तर तुम्हाला माहित असेल की एकदम पूर्वीच्या काळी बघा, सुरुवातीला जो माणूस होता तो माणूस अशा पद्धतीने दिसत होता. म्हणजे पूर्वीचा जो काही माणूस होता स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, की पहिला माकडाप्रमाणे दिसत होता आणि त्याच्यात नंतर बदल होत 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 नंतर स्वरूप माणूस काय करत होता, सुरुवातीला जो दिसतो तो आपल्याला स्क्रीनवर दिसतो तशा पद्धतीने तो दिसत होता. आणि तो सुरुवातीला काय करायचा, की त्याला शेतीचा शोध लागला नव्हता, त्यावेळेस तो काय करायचा, जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत असायचा. आणि तो त्याला जेव्हा काही जेवायचं असेल, भूक लागत असेल, ते जगण्यास म्हणजे थोडक्यात जेवण्यासाठी म्हणजे जीवन जगण्यासाठी तो काय करायचा, शिकार करायचा आणि प्राण्यांचं कच्चा मांस खात असायचा. त्याचबरोबर काय करत असे, की कंदमुळे असतील जे काय जमिनीतील, काय करायचा, कंदमुळे काढायचा आणि कंदमुळे काढून काय करत होता, तो आपलं जीवन जगत होता. तर त्यानंतर बघा पुढे, की शेतीचा शोध लागला आणि शेतीचा शोध लागल्याच्या नंतर जमीन आणि पाणी, म्हणजे ज्या ठिकाणी मोकळी जमीन आहे आणि पाणी उपलब्ध आहे, यानुसार तो काय करू लागला, की एका ठिकाणी स्थिर झाला आणि तो तिथे वस्ती करून राहू लागला. आणि शेतीतून तो काय करू लागला, आपलं जीवन जगण्यासाठी जे काही अन्नाची गरज होती ती अन्नाची गरज तो भागवू लागला होता. मग पुढे काय झालंय, की जर शेती करायचं म्हटलं असेल, तर शेती करायची असेल तर त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे आहे त्याला, की जे काही समजा आता शेतीत काम करायचं असेल, एखादं काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं त्याच्यासाठी, की मदतीची, म्हणजे त्याच्यासाठी जे काय आपल्याला म्हणतो आपण लोकांची मदत लागते.
आणि फक्त शेती एकटाच करू शकत नव्हता, म्हणून तिथे काय झालं की शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकरिता तो एकमेकांच्या मदतीने शेती करू लागला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वस्ती तयार झाल्या. लक्षात ठेवायचं की एकमेकांच्या मदतीने शेती करू लागल्यामुळे वस्ती तयार झालेली. सुरुवातीला माणूस एकटा जंगलात राहत होता, इकडे तिकडे भटकंती करायचा, इकडे तिकडे फिरायचा, जंगलात जे काही मिळेल ते खात असायचा, आणि मग जे काही समजा कंदमुळे असतील प्राण्यांची शिकार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रथमतः त्याला आग म्हणजे आग कशी लावावी हे सुद्धा माहीत नव्हतं, आणि त्याच्यामुळे तो काय करायचा की कच्चं जे काही आहे कच्चं मांस खात असायचं. आणि कच्चं मांस खात असल्यामुळे काय केलं त्यांनी पुढे की जे काही बघा कच्चं मांस खात असायचा त्याचबरोबर कंदमुळं खात असायचा. पण जसं जसं त्याच्यात सुधारणा होत गेली आणि त्याच्यात बदल होत गेले तसं तसं पुढे काय केलं त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि तो शेती करू लागला. आणि शेती करू लागल्याच्या नंतर त्यांनी कशा बुद्धी दाखवल्याप्रमाणे आपल्याला की एकमेकांच्या मदतीने शेती करू लागल्यामुळे एक प्रकारची वस्ती तिथे आपल्याला तयार झालेली दिसते. की जेणेकरून काय होईल की अनेक जण लोक एकत्र येतील आणि एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने तो शेती व्यवस्थित प्रकारे करू शकेल. तर अशा त्यानंतर बघा काय झालं, मग माणूस एकत्र येऊन राहू लागला आणि अशी मग अनेक प्रकारची जसं चित्रात दाखवलंय की तशा पद्धतीची जी अनेक जी काही घरे आहेत ती घरं मिळून वस्ती तयार झाली. एक लक्षात ठेवायचंय की आपण पाहिलं होतं एकमेकांच्या मदतीने शेती करू लागला म्हणजे तो प्रत्येकाचं आपलं काय करू लागला घर तयार केलं आणि सगळे घर तयार झाल्यामुळे काय झालं त्याचं तिथे वस्ती तयार झाली आणि अनेक घरे मिळून वस्ती तयार झाली आणि अनेक वस्त्यांचं मिळून गाव तयार झालेलं. लक्षात ठेवायचंय की गाव कसं तयार झालं तर अनेक घरे मिळून वस्ती तयार झाली आणि अनेक वस्त्यांचं मिळून गाव तयार झालं त्याचं. आणि ही जी वस्ती तयार कशी झाली तर अनेक घरं मिळून वस्ती तयार झाली आणि अनेक वस्त्यांचं मिळून काय झालेलं दिसतं आपल्याला गाव तयार झालं. बघा चित्रात दाखवलंय की जी काही बाजू आजूबाजूला घरं आहेत ती घरं अशी बरीचशी घरं एकत्र तिथं तयार झाली होती आणि मग त्याच्यामुळे काय वस्ती तयार झाली. आणि पुढे आपण चित्रात बघतोय की अशी अनेक वस्त्या एकत्र झाल्यामुळे तिथं आपल्याला गाव तयार झालेलं दिसतंय. की आता गाव तयार झालं तो शेती करू लागला, पण शेती करू लागल्याच्या नंतर काय झालं त्याला की त्याच्या सुरक्षितता म्हणजे कुठेही गेलं तर आता जंगलात राहायचं म्हटलं तर जंगलात जंगली प्राण्यांचा त्रास होत होता. बरोबर ना, की जंगलात जर राहायचं असेल तर तिकडे काय होणार जंगली प्राणी येणार, आणखीन वाघ अशा जे काही प्राणी आहेत ते माणसावर हल्ला करू शकत होते. म्हणून त्याला काय त्याला एक सुरक्षितताही महत्वाची होती. जसं आपण सुद्धा काय करतो तर आपण जिथे राहतो तिथे देखील आपल्याला सुरक्षितता महत्वाची असते. म्हणजे सुरक्षितता महत्वाची असते म्हणजेच काय की जेणेकरून आपल्या आपलं संरक्षण झालं पाहिजे, आपल्याला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे, आपण सुरक्षित राहिलो पाहिजे अशा पद्धतीचं काय होतं त्याच्या त्यांनी त्याच्या मनात भावना निर्माण झाली. आणि मग माणसाने काय केलं की सर्व माणसं एकत्र राहू लागल्याच्या नंतर त्याने काय केलं की इथे आपल्याला दिसतंय की शेतीची तर कामं होतीच होती पण सगळी शेतीची कामं करून इतर कामं देखील होती त्याला. जसं की आपण इथे बघतोय की सुतारकाम करणे आहे, त्याचबरोबर दागिने बनवण्याचं काम आहे, एखादी शेतीची अवजारे जर समजा ती तुटली असतील तर ती दुरुस्त करायची असतील ते काम आहे, त्याचबरोबर लाकड्याचे जी काही नवीन अवजारे असतील ती लाकडी नवी अवजारे तयार करणं देखील महत्वाचं होतं. आणि अशी शेतीची काम वाढल्यामुळं ह्या कामांची विभागणी झाली. मग त्यांनी ठरवलं की हे काम कुणी करायचं की ह्याच व्यक्तीने काय करायचं सुताराने काय करायचं सुतारकाम करायचं. जो काही लोहार असेल त्यांनी लोखंडी वस्तू बनवण्याचं काम करायचं. आणि याच्या लक्षात ठेवायचं की ही कामं शेतीची कामं वाढल्यामुळे कामाची विभागणी झालेली आहे. पुन्हा जर समजा विचारलं लक्षात घ्या की कामांची विभागणी का झाली तर शेतीची कामं जी आपली वाढली त्याच्यामुळे काय झाली ही कामांची विभागणी झाली. आणि मग प्रत्येक जण आपलं आपलं काम करताना आपल्याला दिसतो. जसं का सुरुवाती तिकडे बघा आणखी बरेचशी मागे मातीची भांडी तयार करण्याचं काम चालू आहे, त्याच्याच बाजूला लोहार काम चालू आहे. म्हणजे अशी बरेचशी जी काही कामं होती ती काम माणूस फक्त एकटाच करू शकत नव्हता, शेतीच नव्हती तर त्याच्यामुळे अनेकशी कामं असल्यामुळे शेतीची कामं वाढल्यामुळे पुढे काय झालं ह्या कामाची विभागणी झाली. आणि मग माणूस
आपापली कामे वाटून घेतली आणि त्याप्रमाणे काम करू लागला। आता बघा इथे आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की जे काही शेती करण्यासाठीच होतं तर ती कोणती कोणती अवजारे आपल्याला लागतात बघा। समज आला तर फक्त स्क्रीनवर दिसतंय तर याच्यामध्ये बघा शेतीसाठी आपल्याला कुदळ लागते। हा नम्रता बोल। नम्रता बोल। कुदळ, विळा। हा बरोबर आहे। आणखीन फावडे। बरोबर आहे। कुदळ, फावड, विळा, घमेल, त्याचबरोबर पेरणीसाठीची पेरणी यंत्र असतील, त्याचबरोबर नांगरणीसाठी ते यंत्र असेल, अशी बरीचशी जी काही शेतीची शेती करण्यासाठी आपल्याला अवजारे लागत असतात। अशा अनेक काही अवजार आहेत त्यांच्या देखील तुम्हाला काय करायचे माहिती मिळायची। याच्यात जशी सांगितली तशीच आणखी शेतीसाठी कोणकोणती अवजारे लागतात ते सुद्धा आपल्याला तुम्हाला पाहिजे। तर बघा सुरुवातीला काय केलं जायचं की प्राण्यांच्या मदतीने आणि जी काही जुन्या काळातील साधने होती यांच्या मदतीने मात्र काय केलं जायचं काय जायचं शेती केली जायची। परंतु आता दिवसेंदिवस काय झालं की त्याच्यामध्ये बदल होत गेले। आता पूर्वीप्रमाणे कोणी शेती करत नाहीये। आता बघा गावामध्ये गावात जर गेला असताल मानवी गावाला गेलीस का तू? मानवी आवाज येतोय? हा गावाला गेल्याच्या नंतर तू बघितलं शेतीत काम करताना कशाद्वारे शेती करतात माहितीये का तुला? नाही। एक मिनिट बघूया आपण आणखी कोणाला कोणाला माहिती। मी बघतो इकडे स्क्रीनवर की कोण सांगेल मला गावी। हा तिवारी बोल। गावाला शेती कशी केली जाते पाहिलंस का तू कुठे? तिवारी तुझा माईक ऑन कर तिवारी। बोल। त्याच्यामध्ये खत टाकलं जातं। खत टाकलं जातं, ठीक आहे, व्हेरी गुड। खत टाकलं जातं म्हणजे शेती करताना त्याच्यामध्ये आपण काय करतात ते खत सुद्धा म्हणजे शेतीचे काम। श्रेया बोल। श्रेया अजून तुला काय सांगायचंय? ट्रॅक्टरच्या सहाय्याने बैलाच्या व त्याच्या सहाय्याने शेती करते। तुला माईक ऑन ऑन करा, व्यवस्थित माईक ऑन करून बोलवा। श्रेया माईक ऑन कर। व गायच्या सहाय्या बैलाच्या सहाय्याने शेती केली जाते। बरोबर आहे। पूर्वी काय आता पण आता पण अजून आपण बघतो की बैलाच्या सहाय्याने काय केली जाते शेती केली जाते। परंतु आता बघा आता काय झालंय आपल्याकडे ही जी काही नवीन साधने उपलब्ध झाली याला आपण आधुनिक अवजारे म्हणतो। मग तशी आधुनिक अवजारे कोणती आपल्याला दिसते ती काय पेरणी यंत्र आहे जे काय आहे ते विरळणी यंत्र आहे फवारणी यंत्र आहे। बघा पहिलं काय केलं जायचं की आपण फवारणी करताना जे हाताने फवारणी केली जायची पण आता अशा जे काही अवजारे आली ही फवारणी सुद्धा देखील या ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते। नांगरणी सुद्धा केली जाते, विरळणी केली जाते, त्याचबरोबर जे काही पेरणीचे काम आहे ती पेरणी देखील केली जाते। आणि त्याचबरोबर बघा की जे काही शेतीमध्ये जो काही शेतीमध्ये पिके निघतात किंवा ज्या काही शेतीतून जे काही उत्पन्न निघत असतं की त्या सर्व अवजारे असतील तुमची शेतीमधून मिळणारं तुमचं पिकांचे बियाणं असेल तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत झाडं असतील वनस्पती असतील तर त्यांचं सर्वांचं एक काय केलं जातं प्रदर्शन भरवलं जातं। आता प्रदर्शन म्हणजे कोणाला माहिती रे काय ते प्रदर्शन म्हणजे? नाही। एक मिनिट मी जर कोणाला माहित असेल तर फक्त रे रॅन करा, नसेल तर मी सांगणार ते प्रदर्शन मध्ये। लता लतिका माहिती आहे प्रदर्शन मध्ये? लता बघा प्रदर्शन म्हणजेच काय की हर्षदा माईक आपलं रे रॅन नाही करायचं, जर येत असेल उत्तर तरच आपण ते हॅन करायचं सांगितलं। साक्षी तुला माहितीये प्रदर्शन म्हणजे काय? हो सर। बोल मग सांग। प्रदर्शन म्हणजे बाजार। प्रदर्शन म्हणजे बाजार, अच्छा ठीक आहे चालेल। मी आता सांगतो अजून कोणाला काय वेगळं सांगायचं का बघूया आणि मग मी सांगणार तुम्हाला। जसं आता साक्षी म्हणले की प्रदर्शन म्हणजे बाजार, बघूया मग आता प्रदर्शन म्हणजे बाजार आहे की आणखी काय आहे। आदित्य बोल तुला काय बोलायचं आहे? सर तुमचे प्रदर्शन। प्रदर्शन पुन्हा एकदा सांग मला काय म्हटलास?
वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन. बरोबर आहे, वेगवेगळ्या वस्तूचं प्रदर्शन आपण त्याला इकडे मुंबईमध्ये आपण बघतो की एक्झिबिशन भरलेलं असतं, म्हणजे विविध वस्तूंचं प्रदर्शन भरलेलं असतं. सर माईक ऑन करू नका कोणी मी सांगितल्याशिवाय. तर काय केलं जातं, वेगवेगळ्या ज्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलं जातं, तशाच पद्धतीने कृषी म्हणजे जे शेतीविषयक ज्या काही वस्तू असतील, धान्य असेल, बी बियाणे असेल, तर त्या सगळ्या वस्तूंचा त्या त्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन काय केलं जातं, ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि असं जर कृषी तुम्ही पण बघा, जर एखाद्या वस्तूचं जसं एक्झिबिशन मध्ये भेट देता, तिथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची माहिती मिळवता, तशाच पद्धतीने आपण कृषी प्रदर्शनाला देखील काय करायचे, भेट द्यायची, आणि तिथून सुद्धा आपल्याला ही कृषी विषयक माहिती मिळवायची आहे. त्याच्यानंतर बघा पुढे स्क्रीनवर आता तुम्हाला काय दिसतंय, फक्त मला एकाने रेज हँड करून सांगायचं. रेज हँड करा, माईक कोणीही ऑन करायचा नाही मला दिसतंय, नसेल तर फक्त शांत बसा. रेज हँड करता तिथं ऑप्शन नाहीये, बोलायचं नाही, फक्त रेज हँड करायचंय. बघतोय मी ते, मला सगळ्यांच्या आतवर कुणी कुणी केलेत ते दिसत आहेत तिथे मला. त्याच्यामुळे काय करणार आहे आपण लक्षात ठेवायचं की मी बघा, आणि एकदा हिच्यासाठी क्लॅप करा की तिने माईक सांगितल्याशिवाय माईक ऑन केलेलं नाहीये. असंच प्रत्येकाने करायचंय आपल्याला, सांगितल्याशिवाय. बरं, तुझा आवाज येत नाही आणखी थोडासा मला. मंदिर आणि मतीश, मस्त गुहाल, लेणी, किल्ला. व्हेरी गुड, आता माईक ऑफ कर बाळा तुझा. व्हेरी नाईस. बघा आपल्याला या चित्रामध्ये काय दिसतंय की मंदिर दिसतंय, त्याच्या बाजूला आता मंदिर. प्रत्येक जण आपण मंदिरात जातो, मंदिर म्हणजे माहिती आहे ना कोणाला, सांगेल का मंदिर म्हणजे काय असतं ते? कोण बोलतंय मंदिर म्हणजे काय आहे ते? तिवारी शांत बसायचं बाळा, तिकडे काही करायचं नाही, आणि नीट बस ना, ताट बस तू. सर मंदिर देवाचे मंदिर, देवाचं मंदिर म्हणजे असं जे आपलं एखादं धार्मिक स्थळ आहे तसं हिंदू. हा, माईक ऑफ करून ठेवा. माईक ऑन कोणाचा आहे, माईक ऑफ करून ठेवायचं. जसं हिंदूंचं आपण मंदिर दरम्यानचं मस्जिद असतं, तसं एक आपलं ते काय मंदिर आहे. त्याचबरोबर चर्च दाखवले, ख्रिश्चन धर्मियांचं चर्च असतं, बरोबर ना, त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचं मस्जिद असतं. ज्या काही अशा ज्या काही गोष्टी आहेत की त्याच्या पुढे वस्तू संग्रहालय, वस्तू संग्रहालय म्हणजेच काय असतं, तिथे जुन्या काळातील वस्तूंचा काय केला जातो, संग्रह केला जातो. आता त्या पुढे लेणी दिसत आहेत. आता ह्या लेणी काय केलेल्या आहेत की जुन्या काळामध्ये काय केलंय की डोंगरामध्ये कोरल्या गेलेल्या हा ह्या ज्या काही लेणी आहेत. आणि आपण किल्ल्या सुद्धा पाहिलं की ह्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत यांना आपण ऐतिहासिक वास्तू असं म्हणतो. की बघा प्रत्येक गावामध्ये, म्हणजे आता बघा सगळ्यांच्या गावात ह्या सगळ्या वास्तू नसतं, सगळ्या गावामध्ये उंदीर मस्जिद सगळंच असतंच असं नाही. परंतु कोणाच्या गावात एखादं मोठं मंदिर असेल तर ते गाव त्या मंदिराच्या नावाने फेमस होत. तर काय असतं की एखादं जर मंदिर आहे, त्या मंदिराचं समजा जे काही जागृत देवस्थान असेल, तर बाजूबाजूचे लोक देखील काय करतात, ह्या जे काही वास्तू पाहण्यासाठी आपल्या गावामध्ये येत असतात, आणि आपल्या गावाचं नाव आहे ते त्या गावामुळे प्रसिद्ध होत असतं. म्हणून काय सांगितलं की गावात मंदिर, लेणी, मशीद, वस्तू संग्रहालय, चर्च, किल्ला, ह्या ज्या काही वास्तू असतात. लक्षात ठेवायचं की जर प्रश्न आपल्याला विचारला की माईक ऑन करू नका कुणी, की गावात जर कोणत्या वास्तू असतात, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की गावामध्ये मंदिर, मशीद, वस्तू संग्रहालय, चर्च, लेणी, किल्ला अशा काय असतात, वास्तू असतात. आणि ह्या वास्तूवरूनच आपल्या गावाची ओळख होत असते. बघा असं कुणाच्या आहे का रे गावात की आमच्या गावात सर मोठं एकदम मंदिर आहे आणि सगळे आमच्या गावामध्ये भेट द्यायला येतात, आहे असं असेल तर फक्त हात वर करा आणि सांगा तुमचं की कोणत्या कोणतं गाव तुमचं, आणि तुमच्या गावात कोणतं असं एखादं प्रसिद्ध वास्तू आहे. हा श्रेया बोल. श्रेया श्रेया आवाज येतोय ना? हा बोल. एक कोणतं
हेमाडपंथी महादेव मंदिर. बरोबर आहे बघा, जसं त्याचे हेमाडपंथी महादेव मंदिर आहे तसं त्याच्या गावामध्ये, म्हणजे आपण काय सांगितलंय की ज्या काही वास्तू असतात आणि त्या गावामध्ये वास्तूमुळेच काय होतं की आपल्या गावाची ओळख होत असते. की मी तुला सांगायचंय काही सांग. सर काळूबाई, काळूबाईचं मंदिर आहे. व्हेरी गुड. बघा म्हणजे अच्छा, म्हणजे जे मोठं काय आहे की काळूबाईचं मंदिर आहे आणि म्हणून तिच्या गावाच्या, गावात जरी समजा एखाद्याने नाव काढलं, गावाचं नाव काय तुझ्या? वीट. वीट. म्हणजे वीट मध्ये काय झालंय की काळूबाईचं मंदिर आहे. जसं बघा आपण म्हणतानी काळूबाईचं मोठं मंदिर कुठं आहे कोणाला माहितीये का रे? काळूबाईचं जे काय देवस्थान माहितीये कोणाला, कोणत्या गावात आहे? आपण जे कोणत्या गावाचं नाव घेतो किंवा माहितीये तुला दुसरीकडे काळूबाईचं मंदिर कुठे आहे ते? कोण सांग आहे का आणखी कुणाला माहित? हा पार्थ बोल. सर हनुमानचं मंदिर. अच्छा, याच्या गावात हनुमानचं. बघा आपण, तुम्ही मांढरदेवी काळूबाई असं नाव पण ऐकले की नाही? ऐकलंय ना, गाण्यामधून पण आपण ऐकतो की मांढरदेवची काळूबाई असते. हा थांब, मिसाळ थांब, तुला मी विचारणार आहे, विचारणार आहे तुला बघा मी, थोडस थांब हा, बाकीचे पण. आणि माईक ऑन करू नका कुणी. म्हणजे असं पुढे मस्जिद असते मोठी, तर वस्तू संग्रहालय असतं, कुठे चर्च असते तर लेणी. लक्षात ठेवायचं की गावामध्ये मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी काय असतात, वास्तू असतात, यांना आपण वास्तू म्हणतो. आणि अशा ज्या काही वास्तू असतात त्या बघा. आता ह्या ऐतिहासिक वास्तू आहेत. आता ऐतिहासिक वास्तू म्हणजेच काय? की ज्या आपण जसं काळ पाहिलं होतं बघा मागच्या पाठामध्ये, की इतिहासामध्ये अशा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या, की ज्या सुरपूर्वीच्या काळी अशा ज्या काही वास्तू बांधून ठेवलेल्या आहेत म्हणून त्यांना आपण ऐतिहासिक वास्तू. जसं आपण बघतो इथे गेट ऑफ इंडिया दिसतंय. गेट ऑफ इंडिया कुठे आहे माहितीये? कुणी पाहिले का गेट ऑफ इंडिया? सर मी पाहिले. मी काय सांगितलं? फक्त रेदयन करायचंय. बरोबर, पाहिले आलं लक्षात माझ्या. रुबेन विटीला आहे. बरोबर, ठीक आहे. त्याचबरोबर ठीक आहे, माईक ऑफ करून ठेवा. त्याचबरोबर ताजमहल आहे, सीएसटी स्टेशन आहे, लाल किल्ला आहे. तर ह्या ज्या काही मोठ्या वास्तू आहेत त्या इतिहासामध्ये पूर्वीच्या काळी बनवून ठेवलेल्या आहेत. आजही आपण त्या काय करतो, पाहण्यासाठी जात असतो. ऐतिहासिक वास्तू यांची नावं आपल्याला सांगता आली पाहिजे. त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू म्हणजे ज्या काही पूर्वीच्या काळातली ज्या वस्तू असतील. आता बघा इकडे मी काय सांगितलं, अगोदर काय होत आहे आपले ऐतिहासिक वास्तू म्हणजेच जे काही बनवून ठेवलेलं आहे बघा, जसं लाल किल्ला तुमचा दिसतोय, ताजमहल दिसतो, आणि ह्या ज्या आहेत त्या ऐतिहासिक वस्तू. मग मूर्ती असेल, तलवार असेल जी पूर्वीच्या काळी युद्धामध्ये वापरली गेलेली असेल, किंवा पूर्वीच्या काळाचं जे काही राजा महाराजांचं सिंहासन असेल, त्याचबरोबर मूर्ती असेल, तर ह्या ज्या काही आहेत त्यांना आपण म्हणतो ऐतिहासिक वस्तू. आणि ह्या देखील आपल्याला काय होतात की आज आपण यांच्या देखील एखाद्या गावामध्ये कुठेतरी पाहायला मिळतात, आणि त्या गावामुळेच काय होतं, त्या वस्तूमुळेच आपल्याला त्या गावाचं दर्शन घडत असत. आता ह्या वास्तू आणि वस्तू ह्या देखील आपल्यासाठी मौल्यवान आहेत. लक्षात ठेवा की ज्या काही आपल्या वास्तू आहेत त्या सुद्धा मौल्यवान आहेत, आणि त्यांचा आपण त्या ज्या काही वास्तू आहेत त्या आपण व्यवस्थित ठेवणं, सुरक्षित ठेवणं आवश्यक असतं. तर बरेच जण बघा वास्तू किल्ल्यावर गेल्याच्या नंतर तिथालची काही एखादी तोडफोड करत असतात किंवा तिथे काहीतरी लिहित असतात, तर असं आपण करायचं नाहीये. त्यांची त्यांना व्यवस्थित ठेवणं, त्यांच्यावर असं म्हणजे का त्याचं नुकसान होऊ न देणं ही एक आपली जबाबदारी असते. आणि आपण त्या ज्या काही वास्तू असतील त्यांची संरक्षणाची जबाबदारी ही आपल्यावर असते. त्याच्यानंतर पुढे बघा की प्रत्येक गाव हे असं एखाद्या गोष्टीमुळे प्रसिद्ध असतं की जसं एखाद्या गावाचा उरूस असतो, तर काही गावाची जत्रा असते, काही काही गावामध्ये धार्मिक स्थळ, जसं मंदिर म्हटलं होतं, धार्मिक स्थळ कोणतं सुद्धा असू शकतं, मंदिर, मशीद जसं सांगितलं तसं, आणि किल्ला, एखाद्या गावामध्ये किल्ला असतो. तरी एक लक्षात ठेवायचं की गावाचा उरूस, जत्रा, एखादा धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचं नाव प्रसिद्ध होतं.
लक्षात ठेवायचंय की आपल्या गावाचं नाव जसं त्या ऐतिहासिक वास्तूमुळे प्रसिद्ध होतं किंवा मंदिर मस्जिद चर्च स्मारक यांच्यामुळे जसं प्रसिद्ध होतं, त्याचप्रमाणे आपल्या गावाचं नाव, आपली गावची यात्रा असेल, उरुस असेल, एखादं धार्मिक स्थळ असेल, किल्ला असेल, यांच्यामुळे देखील काय होत असतं, प्रसिद्ध होत असतं. लक्षात ठेवायचं की आपलं गाव, बघा आपण काय करतोय, आपल्या गावाची ओळख, मग आपल्या गावाची ओळख तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या गावाची ओळख काय आहे. तुम्ही जर तुमचं गावाचं नाव समजा, तुमच्या गावाचं नाव कुणाला बघा विचारले का घरी एखाद्या, तुमच्या गावाचं नाव तुम्ही मम्मीला पप्पांना किंवा आजी आजोबांना की असं वेगळं काहीतरी नाव असेल आणि तुम्ही त्याच्याविषयी माहिती मिळवलेली आहे का कोणी, तुमच्या गावाचं नाव कसं पडलं ते कोणी विचारलंय घरी कधी की मम्मी आपल्या गावाचं नाव असंच का आहे, कोणी विचारलं असेल तर मला हात वर करून सांगा आणि सांगा काय त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला आजी आजोबाने असेल की गावाचं, तुमच्या गावाला नाव कसं पडलं. तर लक्षात घ्यायचं की अशा ज्या काही गोष्टी असतात की काही त्याच्या मागची पार्श्वभूमी असते आणि फक्त हात वर करायचं, बोलायचं नाही, तर गावाचा उरुस असेल, जत्रा असेल, धार्मिक स्थळ असेल, किल्ला, यामुळे काय होत असतं, आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध होत असत. आता बघा समोर एक तुम्हाला किल्ला दिसतोय आणि हा रायगड किल्ला आहे. लक्ष द्यायचं इकडे की हा रायगड किल्ला आहे आणि ह्या रायगड किल्ल्यामुळेच आपला एक रायगड जिल्हा म्हणून ओळखला जातो. बघा ही म्हणजे एखादी वास्तू त्या गावासाठी किती महत्वाची आहे ह्याच्यातून आपल्याला दिसत. फक्त रायगड किल्ल्यामुळे, हा श्रेया बोलायचं तुला काही सर, किल्ल्याविषयी बोलायचंय. किल्ल्याविषयी बोलायचं, बोल काय सांगायचं तुला किल्ल्याविषयी. सर, शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात शपथ खाल्ली होती. बरोबर आहे, म्हणजे असं रायरेश्वराचं मंदिर असेल आणि ज्या गावात ते मंदिर असेल तर ते गाव आजही प्रसिद्ध असतं. जसं शिवनेरी जे गाव आहे, शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला म्हणून आज शिवनेरी गाव प्रसिद्ध आहे. तसंच या रायगड किल्ल्यामुळे पूर्ण जिल्ह्याला नाव रायगड दिलं गेलेलं. म्हणजे लक्षात ठेवायचं की प्रश्न आपल्याला जरी विचारला तरी सांगता आलं पाहिजे की रायगड जिल्हा, रायगड किल्ल्यामुळे कोणता जिल्हा ओळखला जातो, तर रायगड किल्ल्यामुळेच आपल्याला रायगड जिल्हा ओळखला जातो. म्हणजे आपल्याला ही माहिती सांगता आली पाहिजे की विचारल्याच्या नंतर बाबा काय शिकलोत आपण, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की रायगड किल्ल्यामुळे आपल्याला कोणता हा रायगड जिल्हा ओळखला जातो. त्याच्यानंतर बघा एक तुम्हाला आता स्क्रीनवर बघा इकडे दिसतंय की काही काहींची गावांची नावं आहेत ना, की त्यांची जसं तुम्हाला मी आता विचारलं होतं ना की तुमच्या गावाला एखादं नाव का पडलं, तर तसं आता बघा इथे धनकवडे गाव आहे. आता धनकवडे गाव ह्या गावाला नाव का पडलं माहितीये, धन सापडणारे म्हणून तिथं होतं, तिथे धन सापडायचं. धन म्हणजे जे काय मोहरा असतील, नाणी असतील, असं धन सापडायचं म्हणून तिथे त्याला काय नाव पडलं, धनकवडे पडलं. त्यानंतर पिंपरी, आता पिंपरी म्हणजे काय, पिंपरी म्हणजे पिंपराचं झाड, ज्या गावामध्ये जास्त पिंपराची झाडं होती त्या गाव त्या झाडावरून त्याला नाव पडलं पिंपरी. पुढचं गाव आहे आपलं चिंचवड, चिंचा आणि वडाची झाडं तिथे जास्त होती म्हणून त्याचं नाव झालं चिंचवड. त्यानंतरचं आहे घोरपड, घोरपडी गाव. आता घोरपड हा जो काय प्राणी आहे त्या गावात जास्त सापडत असतं म्हणून त्याचं नाव पडलं घोरपड. म्हणजे बघा याच्यावरून काय केलं, काही काही जी नावं आहेत ती नावं सुद्धा कशावरून आपल्याला म्हणजे एखाद्या विशेष गोष्टीमुळे त्या काय केलं गावाचं नाव दिलं जातं. की मी बोल काय बोलायचंय सर, मोरेश्वर गणपतीमुळे मोरगाव नाव पडलं. व्हेरी गुड, बघा मोरेश्वरचा गणपती म्हणून त्याचं नाव मोरगाव पडलं. असं बरेचसे आणखी आहेत, तुम्हाला पण माहित आहेत बऱ्याच जणांना. राजगुरुनगर आहे तुमचं, हुतात्मा राजगुरु जे आहेत ना, भगतसिंग राजगुरु सुखदेव. हा माईक ऑफ करून ठेवा, कुणाचा आदित्य माईक ऑफ करून ठेवा बघा तुझा. जे काही राजगुरुनगर आहे तो हुतात्मा राजगुरु यांचं गाव म्हणून राजगुरुनगर आहे. आजमगड म्हणजे, आजमगड म्हणजे जो काही जो आजम किल्ला आहे त्या आजम किल्ल्यावरून काय झालंय की इथे आजमगड हे नाव पडलं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखादा काहीतरी प्रसंग घडलेला असेल किंवा एखादी काही वस्तू वास्तू असेल
वस्तू असतील किंवा आणखी काही इतिहास घडला असेल तर त्याच्यावरून देखील काय केलं जातं की त्या गावाला नाव दिलं जातं. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे बघा की गावामध्ये अशा प्रकारचे चौक देखील आपल्याला पाहायला मिळत असत. प्रत्येक गावाला जसं नाव असतं तसं गावामध्ये चौक असतो. बघा इथे बघा आपल्याला मध्ये एक पुतळा दिसतोय शिवाजी महाराजांचा आणि तिथे चार रस्ते एकत्र आलेले आहेत आणि चार रस्ते एकत्र आल्यामुळे तिथे आपला चौक बनलाय. आता तिथे शिवाजी महाराज चौक नाव असू शकतं. मी आता इथे दुसऱ्या बाजूला दिसतंय ते तुम्हाला दुसरा तो फोटो आहे. त्याचबरोबर असं नाव अशा पद्धतीने नाव आपण काय केलं जातं तिथे चौकाला नाव देखील दिलं जातं. जसं क्रांती कुमार शिरीष कुमार चौक, शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो तो शिवाजी चौक. असे तुम्हाला पण काही चौकाची नावं माहित आहेत का रे? असेल तर सांगा मला. बघा जसं दाखवलं इकडे की छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा आणि रेड हँड केल्याच्या नंतर बोलू नका, मी बघतो मी कोणाचा रेड हँड आहे ते मला दिसतंय इथे सर्व काही. हा आणि मला तेच तेच हात नको, बाकीच्यांना पण थोडस आलं पाहिजे ना, त्यांना पण चान्स मिळायला पाहिजे उत्तर सांगायचं. वर्गात फक्त आपणच एकानेच उत्तर नाही, फक्त श्रेयाच हे करणार आहे का कि मी आज उत्तर देणार आहे का? तर प्रत्येकाला त्या चौकाचं नाव. नम्रता हो सर बोल ना, मग सांग रे रेन करायचं आहे येत असलं उत्तर. तर पोलीस चौक. कोणता? पोलीस चौक. पोलीस चौक हो. पोलीस चौक आता पोलीस चौकी असते. चला ठीक आहे बरं ठीक आहे. पोलीस चौक ना चौकी असते आणि जर समजा तो असेल पाहिला कुठे तर असू शकतो चौक नाव दिलं असेल तर पोलीस चौक काय हरकत नाही. श्रेया बोला तर तुला कोणता काय सांगायचं चौक? दत्ता सामंत चौक. दत्ता सामंत चौक व्हेरी गुड. बघा अशी बरीचशी चौकाची नाव जसं गाव असतं. हा मिसाळबाई बोला तर तू एकदा. हा तुझा आवाज येत नाही बघा. हा तुझा माईक ऑन कर ना, तू माईक ऑन कर तुझा. तुझा आवाज येत नाही. हा थोडस ठीक आहे. ऐकलंस ना तू दत्ता सामंत चौक? ठीक आहे दुसरं बघू दे मला. आहे का कुणी आणखी? बोलू नका, कुणीही माईक अनम्यूट करू नका. मी सांगितल्याशिवाय की जे वेगवेगळे चौक असतात ते चौक आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक गावामध्ये त्या चौकालाही नाव दिलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे हा हर्षदाला काही सांगायचंय? बोल हर्षदा. माईक ऑन कर तू जाता. हा बोल बोल, आवाज येतो तुझा. सर मी ना. हो तूच तूच. सर शिवाजी चौक. व्हेरी गुड. शिवाजी चौकाला आहे ना शिवाजी चौक पण असतो. यश बोल बाळा. महालक्ष्मी चौक. व्हेरी गुड. बघा म्हणजे अशी बरीचशी चौक आता तुम्हाला आलं ना लक्षात या चौकांना नावं का दिली असतात. तिथे काय झाले असतात की चारही रस्ते काय झाले ते एकत्र आलेले असतात आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो चौक असं म्हणत असतो. व्हेरी गुड. आणखी सात जण चाटवर आहेत पण ठीक आहे चालेल. प्रत्येकाने काय करायचं नंतर मी विचारणार प्रश्न आणि तेव्हा सांगण्याचं सांगायचंय मला. ठीक आहे जाऊया पुढे आपण. हा एक मिनिटं बोलू नका, मी बघतोय. फक्त रेजाईन करायचंय आणि सगळ्यांनाच आपण चान्स नाही देणार आहेत कारण की मग आपल्याला बाकीचं पण पुढचं शिकायचंय ना. त्याच्यासाठी तुम्हाला आता चौक समजलं त्याच्यामुळे तुमचे हात वर आलेले आहेत समजलं मला. ठीक आहे आता आपण पुढचं जो बघतोय तर रस्ता. आणि ह्या रस्त्याला देखील नाव दिलेलं असतं. जसं चौकाला नाव दिलेलं असतं तसंच काय असतं एखादा रस्ता. बघा जसं विदा सावरकर मार्ग असतं त्याचबरोबर सफदर हाशमी मार्ग आहे. अशा काय केलं जातं जसं आपण म्हटलं गावाला नाव दिलं जातं तसंच तुमच्या चौकाला नाव जर दिलं जातं तशाच पद्धतीचं नाव तुमच्या कुठे दिलं जातं इकडे की रोडला सुद्धा नाव दिलं जातं. असे बरेचसे रोड आहेत तुमचे. जसं आपण म्हणतो इकडे पवईला साकी विहार रोड आहे बरोबर. असे बरेच रोड आहेत की त्यांना देखील नावं दिले जातात आणि त्या नावाने आपण काय करतो म्हणजे प्रत्येक. ओजल बोल बाळा. ओजल तुझा रेड हँड आहे. तुला सांगायचंय का रोडचं नाव एखाद्या? तीन कवडी रोड.
एक मिनट ज्याला विचारेन त्याने सांगा मला रोडची नाव पण असे जो दिलेले असतात बघा मार्ग दिलेले असतात त्याच्यावरून पण आपल्याला काय लक्षात येतं की त्यांना स्पेसिफिक असे नाव दिलेले असतं. अनुष्का बोल अनुष्का. आणि मी जो मी सांगू करणार आहे त्याला मी विचारणार नाही, लक्षात ठेवायचंय. मला जो डायरेक्ट बोलतो ना त्याचं पण नाव दिसतंय मला इथे. अनुष्का बोल अनुष्का. विक्रोळी रोड. विक्रोळी आणि फक्त विक्रोळी रोड सांगायचंय का आणखी रोड आहे तिथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सांगायचंय. आरे रोड. हा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे असेच बघा की बरेचसे रोड आहेत त्या रोडला देखील काय केलं जातं, तिथलचं एखादं ठिकाण असेल त्या ठिकाणावरून त्या रोडला नाव दिलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला चौक म्हणजे काय लक्षात आलं. त्याबरोबर नको माईक ऑन करू नका सांगितलंय मी विचारल्यावरच बोलायचंय. आता त्याच्यानंतर पुढे बघा की एखाद्या गावाचं जे काय नाव असतं ते कशामुळे आपल्याला पुढे म्हणजे त्या गावाच्या ठिकाणी गावाला नाव का दिलं जातं. आता इथे तुम्हाला बघा शिवाजी महाराज दिसतात आणि बाजूला दिंडोरी गडी म्हणून दिसते. तर हे नाशिक मध्ये आहे आणि असं का दिलं असेल तुम्हाला, तर सांगतो मी की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतहून परत येत होते तेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही तळेगाव गाव आहे बघा नीट लक्ष द्यायचं इकडे की शिवाजी महाराज जेव्हा सुरतहून बघा लक्षात ठेवा शिवाजी महाराज कुठून परत येत आहेत तर सुरतहून परत येत होते आणि त्याच वेळेस नाशिक मध्ये तळेगाव जे काय आहे त्या तळेगाव दिंडोरी या गावाजवळ ते थांबले आणि तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. सैन्यांचा तळ ठोकला म्हणजे तिथेच ते काय केले होते थांबले होते. कोणत्या गावाजवळ तर दिंडोरी गावाजवळ. बघा सुरतहून परत येत असताना शिवाजी महाराज नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या ठिकाणी काय केले त्यांनी जे काही सैन्य आलं होतं ते सैन्य त्या ठिकाणी थोडे दिवस थांबलं होतं म्हणजे त्याला तळ ठोकणे म्हणतात आणि हे तळ ठोकल्यामुळे त्या गावाचं नाव झालं तळेगाव. लक्षात आलंय का तुमच्या? फक्त समजप करा मला फक्त समजलं का. पुन्हा सांगतो मी पाहिजे तर की जे काही नाशिक जिल्ह्यातलं जे काय आहे तळेगाव आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज सुरतहून परत यायला निघाले होते आणि त्यावेळेस जेव्हा नाशिक मध्ये आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की तळेगावाजवळ आपल्या सैन्यांचं जे काही तळेगाव होतं त्या ठिकाणी सैन्याचा तळ ठोकला आणि म्हणून त्या गावाला नाव जे दिले देण्यात आले ते तळेगाव दिंडोरी. लक्षात ठेवायचं तळेगाव दिंडोरी हे कुठे आहे नाशिक मध्ये आहे आणि त्या ठिकाणी तळेगाव दिंडोरी ते का त्याला नाव पडलं तळेगाव तर शिवाजी महाराजांचं सैन्य त्या ठिकाणी तळ ठोकून बसलं होतं त्याकरिता मग त्याचं नाव होतं तळेगाव दिंडोरी. कारण ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे बघा आणखी एक दिसतं इथे एक वनस्पती दिसते आणि मी वर लिहिले अहमदनगर धामणगाव. आता असं मी का लिहिलं असं ना काय माहिती कोणी सांगेल का मी असं का लिहिलं असेल पुस्तकातलं वाचलेलं नको सांगायचं मला. ज्याला काही सांगायचं असेल वाटलं की मला सर मला असं वाटतं ते मला सांगू शकतात की अहमदनगर धामणगाव म्हणजे हे धामणगाव नाव का पडलं कोणी गेस म्हणजे दादा मानवी. हा मानवी बोल. पुस्तकातलं सांगायचं नाही मला तुला जे माहित आहे ते नाही तर वाचून सांगून काय होतो नाही. मानवी बोल. सर हा बोल बोल. मी रेल्वे गेला म्हणून माझा व्हिडिओ बंद चालू होते मध्येच थांबते मध्येच होते. ओके ओके नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल काय हरकत नाही बाळा थोडस थांब. मी बघा एक वनस्पती दिसते आणि त्या वनस्पतीचं नाव आहे धामण आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये धामणगाव पाट या गावाच्या परिसरात म्हणजे त्या गावाच्या गावामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला जे काही आहे तर अशी धामण वनस्पती म्हणजे धामण नावाचं जे वृक्ष आहे धामण नावाचं जे काही झाड आहेत ती झाडे जास्त प्रमाणात होती. बघा काय कशामुळे नाव दिले त्याला बघा त्या धामणगाव मध्ये काय होतं की धामण नावाची जे वनस्पती होती त्यांची वृक्ष संख्या ही मुबलक प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात होती आणि म्हणून त्या गावाला नाव दिलंय धामणगाव.
बघा म्हणजे कशावरून देखील काय केलं जातं असं अशा प्रकारे नाव देऊ दिलं जातं. त्या गावामध्ये फक्त धामण नावाचे जे वृक्ष जास्त होते म्हणून त्याला धामण गाव असं नाव देण्यात आलं. लक्षात ठेवायचं की हे धामण गाव हे अहमदनगर मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढचं जालनामध्ये जालना जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये परतूर तालुका आणि त्याच्यामध्ये आष्टी हे गाव आहे. आता तुम्हाला दिसतंय की इथे तर बाबांनी धोतर घातलंय इकडे धोतराचं चित्र दिसतंय माहितच कशामुळं काय धोत असं का दिलं असेल नाव त्याला. तर लक्षात ठेवायचं की जे बाबांनी धोतर घातलंय की धोतर तयार करण्याची जे काही समजा पूर्वी चांगल्या प्रकारचं आपण म्हणतो उत्तम प्रकारचं धोतर जोडे असतील म्हणजे हे धोतर तयार करण्याचं उत्तम आणि तलम म्हणजे एकदम मऊ आणि चमकीदार असं जे काही धोतर तयार धोतर जोड्या तयार करण्याचं जे काही तयार केल्या जात असायच्या त्या आष्टीमध्ये केल्या जायच्या. जालन्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये जे काय आष्टी गाव होतं आणि ह्या आष्टी गावामध्ये उत्तम आणि तलम अशा धोतर जोड्या तयार केल्या जायच्या आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतोय की आष्टी धोतर जोड्याची नाव पडलं त्या गावाला. बघा नाशिकमध्ये दिंडोरी का दिंडोरीला तळेगाव दिंडोरी का पडलं ते कळालं. त्याच्यानंतर तुम्हाला धामणगावचं पडलं हे समजलं. त्याच्यानंतर इथे मात्र ह्या आष्टीमध्ये काय केलं जायचं की उत्तम प्रकारच्या धोतर जोड्या तयार केल्या जायच्या म्हणून आपण तिथे काय त्याला म्हणायचं आष्टी धोतर जोड्याची असं म्हटलं. तर असं इथपर्यंत जो काय भाग आहे तो आपण आता पाहिलेला आहे की गावाचं जे काही एखादं वास्तू असेल त्यांच्यामुळे आपण काय ज्या गावाचं नाव प्रसिद्ध होतं त्याचबरोबर आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण त्या गावातून शिकतो याच्याविषयी आपल्याला काय केलेलं आहे माहिती मिळाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे फक्त रेज हँड करायचं आणि सांगायचं गावात कोणकोणत्या वास्तू असतात. फक्त फक्त रेज हँड करायचं आहे दिसतायत मला. गावात कोणते कोणते साधू हा बोलायचं नाहीये कुणी. गावात कोणकोणत्या वास्तू असतात. हा लता बोल लता बोल. किल्ला वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात. बरोबर आहे व्हेरी गुड. आपल्या गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते. एखाद्या गावाचं नाव आपल्या म्हणण्यापेक्षा एखाद्या गावाचं नाव कशामुळे प्रसिद्ध होते. साक्षी बोल. धार्मिक स्थळामुळे. धार्मिक स्थळ आणखीन काय ग धार्मिक स्थळ झालं आणखीन एका धार्मिक स्थळाचं एका पूर्ण वाक्यात सांग मला. राज्य बघा आणखी पुढे कोण सांगेल का आपल्या गावाचं नाव कशामुळे प्रसिद्ध होत. तसं त्यांनी धार्मिक स्थळ एक सांगितलं आणखी तसं काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहे धार्मिक स्थळ आपलं गावाचं नाव प्रसिद्ध होण्याची. श्रेया बोल. सर धार्मिक स्थळेमुळे मंदिर इतर ऐतिहासिक वस्तूमुळे. बरोबर यांच्यामुळे काय होत असत कि आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध होत असत. अशा पद्धतीने आता याच्यावर मी काय करून तुम्हाला स्वाध्याय सोडवायला देणार आहे. तो स्वाध्याय काय करायचा तुम्हाला कधी सोडवायचा. बघा प्रश्न पहिले एकदा स्वाध्याय वाचून दाखवतोय. एका वाक्यात उत्तर लिहा गावात कोण कोणत्या वास्तू असतात ते आता तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. तुम्ही लिहू शकताय गावाचं नाव कशामुळे प्रसिद्ध होतं आणि गाव कसं तयार होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जोड्या लावायच्यात धामणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे तळेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे आणि आष्टी धोतर जोड्याची कोणत्या जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की बघा आता आपण काय करतो आजचा आपण जो काही व्हिडिओ पाहिला तो सगळ्यांना त्यात आपल्याला बरंचसं शिकायला मिळालं. मग त्याच्यासाठी या व्हिडिओला काय करायचं लाईक करायचंय आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटलं ते खाली
कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. आणि हाच व्हिडिओ दुसऱ्यांनाही पाहावा, तुमचे जे मित्र असतील त्यांनी त्यांनी देखील पाहावा. त्यासाठी काय करायचं, त्याला शेअर करायचं आहे. आणि जे काही आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी, म्हणजे आपण आणखी नवीन नवीन चांगले व्हिडिओ बनवू, यासाठी काय करायचं, सबस्क्राईब करायला त्याला विसरायचं नाही. अशा पद्धतीने ओके, धन्यवाद. कारण ठीक